ओके okay, आणखीन काय राहिले काहीच नाही म्यूट ऑल तर झालेच आहेत बर पहिली सूचना एक लक्षात घ्या काही एखाद्या वेळेस एखादा विद्यार्थी कोणतरी मूर्ख कोणतरी मुलींना काहीतरी विचार फोन करून त्रास देतोय त्रास म्हणजे काहीतरी म्हणतोय फ्रेंड बनतो का फ्रेंड बनते का म्हणून तर सर्वात पहिले अशी आगाऊपणे बिलकुल करू नका कारण का तर त्याच्यावरती कंप्लेंट होऊ शकते बेटा सो so, लेट्स मूव्ह फॉरवर्ड uh, एक क्वेश्चन करूया हे पण छान क्वेश्चन दिसतोय मला कुठं गेला हा क्वेश्चन नंबर टेन अ बॉडी इज रिलीज फ्रॉम अ टॉवर ऑफ हाय टी एच स्पीड व्हेन इट रिचेज द ग्राउंड इज फोर्टी फाइंड द स्पीड वेन बॉडी इज ऍट एच बाय टू फ्रॉम द ग्राउंड छान आहे नया न क्वेश्चन नंबर एट बघा एक अशी बिल्डिंग आहे बिल्डिंग वरून बॉडीला खाली टाकलेलं आहे ड्रॉप केलंय रिलीज म्हटले बघा म्हणजे ड्रॉप रेकॉर्डिंग सुरू आहे ना हा तर ह्या बॉडी ह्या बिल्डिंगची पूर्ण हाईट आहे यच ह्याला आपण पॉईंट ह्याला ये म्हणूया हा इथून कुठंतरी इथं आपण म्हणूया बी पॉइंट आणि इथं काहीतरी सी पॉइंट म्हणूया त्यांनी काय म्हटलं बॉडी इथून सोडली इथं पडली ग्राउंडवर पडली की इथं तिची स्पीड आहे ग्राउंडवर पडल्यावर तिची स्पीड आहे फोर्टी मीटर पर सेकंद तर हे बी पॉइंट ज्याचे की इथून एवढी एच बाय टू हाईट आहे त्या बी पॉइंटला किती स्पीड असेल सो वेलॉसिटी ऍट ए झिरो कारण का तर वाक्य काय म्हटलेलं आहे वाक्य म्हटलेलं आहे अ बॉडी इज रिलीज रिलीज Release म्हटलं म्हणजे झिरो वेलॉसिटी वेलॉसिटी सी इज फोर्टी पर सेकंद वेलॉसिटी बी किती आहे काढायचंय वाटू शकत इथपर्यंत याला चाळीस तर अर्ध्यामध्ये असल्यावर अर्धीच म्हणजे वीस पण तसं नसतं कारण ते वेलॉसिटी स्क्वेअर वर डिपेंड करते सो लेट सी हाऊ टू डू दिस तुम्हाला कोणत्या प्रकारे मी सांगू सर्वात पहिले बघा इथून इथं ऍक्सेशन तर सेम आहे इनिशियल व्हॉलॉसिटी फायनल व्हिलासिटी अशी काहीतरी संबंध दिसतायत मी काय करतो बघा आता कसं डोकं लावतो बाळांनो बघा आता तुम्ही कसं करायचे असतात असे क्वेश्चन एकतर एकतर यच काढू शकता तुम्ही बरोबर आहे मग एच बाय टू काढायचं मग आहे तुम्हाला त्याच पद्धतीने सांगतो पहिल्यांदा यच काढूया यच इनिशियल व्हॉलॉसिटी माहिती फायनल व्हॉलॉसिटी यच काढता येते बघा पहिल्यांदा काय करूया बिटवीन बिटवीन ए अँड सी ए आणि सी च्या मध्ये आपल्याला काय काय माहिती आहे इनिशियल वेलॉसिटी माहिती आहे फायनल वेलॉसिटी माहिती आहे एक्सेलरेशन माहिती आहे एच काढायचंय सो यूज थर्ड इक्वेशन काय म्हणते थर्ड इक्वेशन वी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर म्हणजे फायनल म्हणजे इथली व्हॅलासिटी म्हणजे ची वेलॉसिटी यू म्हणजे इथली वेलॉसिटी म्हणजे ची वेलॉसिटी प्लस टू एस परंतु खाली बॉडी पडायलाय म्हणून प्लसच मायनस घ्यायची गरज नाही जी एस ही हाईट यच आहे हे वापरूया एच काढायचंय म्हणजे ह्याला मी इकडे घेऊन जातो बघाबर व्ही सी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू टू जी एच मग ह्या टू जी ला ह्याच्या खाली घेऊन येतो बघा बरं जरा दिसते का सो सो काय येतंय एच इज इक्वल टू हे याच इज इकडू हे जी खाली आणलं तर काय ते व्ही सी स्क्वेअर मायनस एस स्क्वेअर अपॉन टू जी कळलं हे मग आता बघा एच कसं निघतय मग हे एवढं करण्यापेक्षा मी कसं करतो ह्या ला इकडून लिहिण्यापेक्षा बळांनो एचला कोणीकडून लिहिता येते रे ला इकडून पण लिहता येते तिकडून पण लिहिता येते मग व्ही सी व्ही म्हणजे इथलं मायस व्ही ए म्हणजे झिरोचा स्क्वेअर टू जी म्हणजे टू इन काय वापरले आपण त्याला जीच ठेवूया मला माहिती आहे ते नंतर कटतय म्हणून मी टाकत नाही तुम्हाला माहित नसेल पण मला माहिती आहे ते नंतर कटतंय दुसऱ्या केस मध्ये सो तुमचं उत्तर काय येत आहे हे चाळीसचा स्क्वेअर म्हणजे सोळाशे चार चौक सोळा आणि भागिले टू जी कटतंय एच इज इक्वल टू असं मग एच बाय टू इक्वल टू काय येते दिस इम्प्लाईज एच बाय टू इज इक्वल टू काय येतं हे यच आलं ना तर एच बाय टू येत आहे सोळाशे भागिले टू जी बघा हे टू जी आणि हे हे झालं यच भागिले टू येच बाय टू मग काय आलं तुमचं सोळाशे किंवा एवढं कळत नाही जाऊ द्या डोक्याला ताण येत आहे डोक्याला ताण येऊ शकते तुमच्या तुम्ही नवीन लेख राहात ह्याच्यात मग तुम्हाला कसं सांगायचं ह्याला ह्याला काटूया आठशे येते सो याच एज काय आलं आठशे भागिले जी जीज असाल तसं राहू द्या कारण ते नंतर कटते पाहिजे तर टेन घेऊ शकता टेन पण घेऊ शकता काहीच चुकत नाही ते पण करू शकता जरी प्रश्नात सांगितलं नसलं तरी बरं राहू द्या जीच राहू द्या कसं कटते कस कस सांगतो मी तर नाईन पॉईंट एट घेत बसाल भागा काय करत बसाल डोक्याला येते मग दिस सिम्पल आहे जर एच एवढा आलं तर एच बाय टू किती येत आहे ह्याला दोन न भागावं लागेल म्हणजे काय येते आठशे भागिले जी ह्याला दोन न भागलं की असं येते मग हे पुन्हा कटते आणि हे फोर हंड्रेड अपॉन जी येते हाइट विचारलीच नाही आता आपल्या इथली इत, वेलोसिटी विचारली आता ए आणि बी मध्ये इक्वेशन अप्लाय करतो नाव अप्लाय थर्ड इक्वेशन थर्ड इक्वेशन दिसले ना बिटवीन बिटवीन ए अँड बी आता ए आणि बी मध्ये जर तिसरं इक्वेशन वापरलं तर इनिश फायनल वेलोसिटी म्हणजे व्हीबी स्क्वेअर इज इक्वल टू इनिशियल वेलोसिटी म्हणजे व्ही ए स्क्वेअर खाली पडायला म्हणून 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 प्लस बाळा टू जी यच एच इथून एवढं किंवा यस म्हणतो मी यस यस कुठून कुठपर्यंत पर्यंत ए पासून बी पर्यंत बरोबर आहे मग काय होते माहिती आहे का व्हीबी स्क्वेअर व्हीबी किती आहे व्ही बी इथलं इथली वेळासाठी काढायची आहे बाळा ओके ही तर झिरो आहे एची प्लस टू जी यस yes. yes, येस ए म्हणजे किती आहे हा माहिती आहे तुम्हाला एच बाय टू आहे काढलंय आपण हे एच बाय टू दिले का नाही इस इज एच बाय टू मग एच बाय टू ची व्हॅल्यू किती आहे फोर हंड्रेड बाय जी मग एच बाय टू म्हणजेच काय डिसप्लेसमेंट फ्रॉम ए टू बी आहे एच बाय टू म्हणजेच काय डिस्प्लेसमेंट फ्रॉम ए टू बी आहे सो दिस इज एच बाय टू फोर हंड्रेड बाय जी म्हणून मी तर काय ठेवतो बघा फोर हंड्रेड भागिले जी 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 कटलं म्हणलं होतं का नाही जी जी कटतय म्हणून आणि मग हे दोन चार लागून घे आठशे सो आठशे मीटर पर सेकंड बघा इथं किती चाळीस तसं नाही तर असं कसं झालं असं कसं झालं स्क्वेअर रूट करावं लागेल ना तो व्ही बी इज इकल टू स्क्वेअर रूट ऑफ आठशे मग काय येते आठशे चा कसा काढायचा घाई नाही करायची घाई नाही चांगली घाई नाही चांगली दमानं करायचं काम मग काय होतं चारशेचा स्क्वेअर रूट वीस होतंय मध्ये येते रूट टू रूट टू म्हणजे वन पॉईंट फोर वन एक्झॅक्ट उत्तर काढूया चौदा दोन्ही अठ्ठावीस कस माहितीये हे टू हे होतंय असं होतंय बघा करून बघा येते तुम्हाला एवढी काही मोठी गोष्ट नाही हे शून्य कटला की हे पॉईंट इथं जातो आणि हे अठ्ठावीस पॉईंट दोन मीटर पर सेकंड येते मी म्हटलं होतं ना चाळीसच्या अर्ध वीस वाटते पण वीस नसते बघा कसं आलं समजलं का रे कसं आलं उत्तर ते अरे उत्तर कसं आलं समजलं का ओर नो बोला फटाफट यसोर नो बोला फटाफट यस कट त्याला आणखी दुसऱ्याही पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवतो परंतु पहिल्यांदा हे लिहून घ्या चला हे लिहून घ्या पहिल्यांदा का तुम्हाला फोटो काढून पाठवत जाऊ एकदाच लिहा मग हा फोटो काढत जातो एकदाच पाठवतो तुम्हाला फोटो काढून एकदाच पाठवतो नंतर चॅप्टर झाल्यावर ले आपले लेक्चर झाल्यावर ले रे बाळा चलो आगे चलते दुसऱ्या पद्धतीने कसं करतात बघा सेकंड मेथड ऑफ डुईंग दिस। बघा चला ही बिल्डिंग आहे इथून एवढं यच आहे इथं पॉइंट ए इथं बी इथ निवडा अंतर एच बाय टू आणि हे पॉइंट सी ओके आता बघा यूज थर्ड इक्वेशन तिसरं इक्वेशन काय म्हणते बाळांनो वी स्क्वेअर इज टू, यू स्क्वेअर प्लस टू जी यस। कि एस किंवा टू एस म्हणूया आपण प्लस टू एस पण इफ 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 इफ, इफ इनिशियल वेलॉसिटी कशाला इनिशियल वेलॉसिटी इज इक्वल टू झिरो एस हे झिरो झालं की बाळा पण ॲक्सेलरेशन इथून तेच आहे इथून तीच आहे सो एक्सेलरेशन इज कॉन्स्टंट ऍक्सेलर इज कॉन्स्टंट म्हणजे याचा अर्थ हे पूर्ण एक कॉन्स्टंट झालं म्हणजे काय येते व्ही इज इक्वल टू हे पूर्ण एक कॉन्स्टंट मग कॉन्स्टंट टाकल्यावर काय होते रे बाळा प्रपोर्शनॅलिटी होते का नाही कॉन्स्टंट काढून टाकल्यावर अरे कॉन्स्टंट काढून टाकल्यावर प्रपोर्शनॅलिटी येते म्हणून वी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू येस कळलं का अरे कळलं का हे कळलं का सांगा बरं एकदा कॉन्स्टंट काढून टाकल्यावर प्रपोर्शनालिटी येते का नाही मग मी ह्याच्यावरून काय लिहितो जर इनिशियल वेलोसिटी झिरो असेल तर मी डायरेक्ट लिहू शकतो बघा व्ही बघा इथं बी आहे हे सी आहे बी आहे सी आहे बी सी

बघितलेलंच आहे बघितलंय का नाही सांगा बरं एक वेळेस मला बघितलंय नाही हे व्ही वन स्क्वेअर आपण व्ही टू स्क्वेअर व्ही एस आपण एस टू पहिली केस काय आहे ही बघा एवढी आहे ही पहिली केस दुसरी केस काय आहे ही इथून एवढी मग पहिल्या केससाठी मी काय म्हणणार फायनल व्हॉलॉसिटी ही म्हणजे पहिल्या केससाठी व्ही वन स्क्वेअर काय आहे व्ही सी स्क्वेअर दुसऱ्या केससाठीची फायनल व्हेलॉसिटी काय आहे व्ही बी स्क्वेअर जे की आपल्याला काढायचं इज इक्वल टू पहिल्या केसचं डिस्प्लेसमेंट एवढं योड़, एवढं आहे पहिल्या केसचं डिस्प्लेसमेंट म्हणजे एच दुसऱ्या केसचं डिस्प्लेसमेंट काय आहे एच बाय टू बरोबर बर का मग हे आणि हे कटलं आणि हे टू वर जाते बघा हे टू वर गेलं हे टू वर गेलं गेल, इथं इत, इथं काय बघा हे व्ही सी स्क्वेअर व्ही सी स्क्वेअर व्ही सी स्क्वेअर किती आहे व्ही सी म्हणजे किती आहे इथली गेल्यासाठी किती आहे बळा चाळीस मीटर पर सेकंड सो मी काय केलं मग इथं फोर्टीचा स्क्वेअर आणि खाली आहे व्हीबी स्क्वेअर हे व्ही बी स्क्वेअर खाली आहे ना ह्याला इथे घेऊन जातो की रे मी असं घेऊन जातो मग आता काय येते हे दोन खाली येते बघा मग काय येते बी स्क्वेअर इज इक्वल टू चार चाळीसचा चा स्क्वेअर किती होते सोळाशे आणि हे दोन गुन्हा करत लिहि भाग करत म्हणजे हे दोन न हे काटा आठशे किंवा डायरेक्ट असंच ठेवा काही करू नका सोळाशे भागिले दोन वेगळ्या पद्धतीने करता येते बघा हे जर काटलं तर हे आठशे होईल मग वी बी स्क्वेअर इज इक्वल टू बघा हे सोळाशेचे आठशे झाले म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ आठशे म्हणजे मागच्या सारखंच उत्तर आलं का नाही किती आलं उत्तर किती आलं होतं अठ्ठावीस पॉईंट दोन ट्वेंटी एट पॉईंट टू मीटर पर सेकंद अरे हे झेपलं का दुसरी पण पद्धत झेपली का रे बाळांनो नो एस और नो येस और नो थोडी शॉर्टकट मी आहे असं पाहिजे नेक्स्ट नेक्स्ट आता हे सटर फटर प्रॉब्लेम घेत नाही मी आता हे तुम्ही करायचेत चला अ बॉडी प्रोजेक्टेड वर्टिकली अपवर्ड हे तुम्ही हे पण तुम्हीच करा मी जरा थोडेसे याच्यातले घेतो बघा एअर जरा से तुम्हाला थोडस टॉनिक देतो जरा लेट मी शेअर द स्क्रीन फर्स्ट ऑफ ऑल ते दाखवता येते मला हा हे प्रॉब्लेम्स आहेत इकडचे ह्याच्यात लिहतो आपण ओके तर पहिल्यांदा ह्याचा फोटो तुम्हाला पाठवतो राइट तर इसको हम रब करेंगे आता एररलेस मधला एक दोन क्वेश्चन चांगले चांगल प्रतीचे चे अतिशय सुंदर अशा प्रतीचे चे ओके टू डिफरेंट बॉडीज ऑफ मास एम एन एम बी आर ड्रॉप फ्रॉम टू डिफरेंट हाइट्स ए एंड बी द रेशियो ऑफ टाइम टेकन बाय द टू टू कवर दिस डिस्टेंस सोपा है उघ सांगतो मी तुम्हाला काय केलंय त्यांनी इथून दोन बॉडी टाकल्यात हिचं मास आहे एम ए हिचं मास आहे एम बी दोघींना पडण्यासाठी लागणाऱ्या वेळचा रेशो मी सांगतो सर्वात पहिले मास्क काही असो जर हवा नसेल काहीच नसेल तर दोघांना पडायला तेवढाच वेळ लागतो म्हणजे इथून एक कागद टाका आणि एवढा मोठा दगड टाका दोघे एकदाच खाली पडतात प्रोव्हाइडेड हवा नसली पाहिजे व्हॅक्यूम असलं पाहिजे म्हणजे टाइम तेवढाच लागतो कारण इथून खाली पडण्यासाठी लागणारा टाइम आपण काढलेला आहे बघा व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी ने नो नो यू प्लस नाही यस इज प्लस हा यस इज इक्वल टू टी प्लस हाफ स्क्वेअर हे इनिशियल वेला दोघांना ड्रॉप केलं नाही तो म्हणजे इनिशियल वेला झिरो म्हणजे हे कटलं म्हणजे दोन इथं येत आहे दोन यस बरोबर एटी स्क्वेअर म्हणजे ए ये खाली येते म्हणजे ऍक्सेल ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि चा स्क्वेअर निघून गेला हे म्हणजे इथून खाली पडायला टाइम लागतो हे आणि ह्याच्यामध्ये मास्कचा काही संबंध आहे का नाही सो द टाईम टू फॉल डज नॉट डिपेंड ऑन मास मग कोणत्याही बॉडी टाका त्यांना तेवढाच वेळ लागतो म्हणजे पडण्यासाठी लागणारा टाइमचा रेशो किती आहे वन इज टू वन बॉडीला उंचीवरून खाली पडण्यासाठी वेळ सारखाच लागतो भलेही ती बॉडी कसलीही असो तिला मास कमी असो जास्त असो कागद टाकला परंतु हवा नसली पाहिजे हे तुम्हाला पटलं का चला सांगा पटलं का रे मी काय म्हटलो ते चला नेक्स्ट ओ छान आहे पाचवा क्वेश्चन अतिशय सुंदर पाचवा क्वेश्चन एक तर सर्वात पहिले हे क्वेश्चन समजत नाहीत वाचून एक बॉडी फ्रीली रेस्ट पासून खाली पडते आणि इट कव्हर्स ऍज मच डिस्टन्स इन द लास्ट सेकंड ऑफ इस मोशन हॅज कवर्ड इन द फर्स्ट थ्री सेकंड वाव अतिशय सुंदर असं वाक्य आहे अतिशय सुंदर एका बिल्डिंग वरून एक बॉडी खाली टाकली त्या बॉडीने शेवटच्या सेकंदामध्ये तेवढाच अंतर कव्हर केला जेवढा कि तिनं पहिल्या तीन सेकंदात केला म्हणजे ह्या बॉडीला खाली पडण्यासाठी वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाईन टेन अशी काहीतरी वेळ लागला असेल काहीतरी आणि शेवटी वेळ लागला समजा टी वेळ का लागला खाली पडायला माहिती नाही ना किती लागला मग हे जे शेवटचा सेकंद आहे हे असतो टी मायनस वन सेकंद अरे हे कळलं का रे अरे खाली ज्यावेळेस बॉडी एक चुकलं माझा आणखीन एक एक चुकलं हे पहिला सेकंद इथं नसतो बाळा मी जरा व्यवस्थित करतो मोठी डायग्राम अश्विरेष अश्शीरेश मोठ्ठी बॉडी आहे इथं ड्रॉप केली बॉडी म्हणजे झिरो सेकंद इथं आली एक सेकंद झाल्यावर दोन सेकंद झाल्यावर इथं आली तीन सेकंद झाल्यावर इथं आली चार सेकंद झाल्यावर इथं आली पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तिला काहीतरी तिला इथं पडायसाठी टी वेळ इतका लागला म्हणजे इथं किती आली टी वीस सेकंदानंतर तर मग त्याच्या अगोदरचा सेकंद टी मायनस वन असतो हे कळलं का बोला बर एकदा बोला बरं एकदा हा त्याच्या अगोदरचा सेकंद टी मायनस वन असतो मग ते काय म्हणतंय ह्या पहिल्या तीन सेकंदामध्ये जेवढा अंतर कव्हर केलाय तेवढा तिने शेवटच्या सेकंदात अंतर कव्हर केलाय आता मी काढण्यामध्ये कमी जास्त केलं हे पण ऍक्च्युली बॉडी कशी येते माहिती आहे का सुरुवातीला स्लो असते रे सुरुवातीला स्लो असते एक झिरो सेकंदाला इथं एका सेकंदाला इथं दोन सेकंदाला इथं तीन सेकंदाला इथं चार सेकंदाला इथं पाच सेकंदाला बरं कळाले का गाडीची स्पीड वाढते ना म्हणून सेकंदामधला अंतर वाढत जातो टाइम वाईज नाही डिस्टन्स वाईज हे पण कळलं का सांगा एकदा कळलं का नाही सांगा हा कळतंय ना हे मी काय म्हणतो ते म्हणून पहिल्या तीन सेकंदा जेवढा अंतर कव्हर केला ह्या गाडीने किंवा ह्या बॉडीने तेवढाच तिने अंतर केला पहिल्या तीन सेकंदामध्ये कव्हर आत्ता कस करायचं तर ते विचारलं की किती वेळ बॉडी हवेत राहिली तर बॉडी तर हवेमध्ये ती सेकंद असती राहिली मग ती सेकंद झाल्याबरोबर ती जमिनीवर आपटली असं असतंय तीव्या सेकंदाला म्हणजे समजा इथं पडायला तिला बारा सेकंद लागली तर ती बारा सेकंद संपल्यावर बरोबर संपली की इथं पडली म्हणजे बारा सेकंद ती हवेतच होती मग हे तीच आपल्याला काढायचंय कस काढू शकतो आता तुम्हाला एक माहित असूया डिस्टन्स <coughs> तुम्हाला हे माहिती आहे बघा जर बॉडी अशी पडत असेल पडत असेल किंवा अशी जात असेल तुम्हाला कोणतंही जमतंय कोणतंही जमतंय बघा तुम्हाला यस इज इक्वल टू हे माहिती आहे युटी प्लस हाफ स्क्वेअर ए दोन तीन चार पाच सहा बघा हे यस म्हणजे तुम्ही काय करता टी इज इक्वल टू वन टाकलं की बॉडीचा इथून इथपर्यंत फोर फायव्ह सिक्स सेवन मग टी इक्ल टू वन टाकलं की इथून इथपर्यंत अंतर निघतो टी इज इजिकल टू टू टाकलं की इथून इथपर्यंत अंतर निघतो टी इज इक्वल टू थ्री टाकलं की इथून इथपर्यंत अंतर निघतो म्हणजे तीन सेकंदापर्यंत किती अंतर ट्रॅव्हल केला पाच सेकंदापर्यंत किती अंतर ट्रॅव्हल केला परंतु पाचव्या सेकंदात किती अंतर ट्रॅव्हल केला हे जर काढायचं असेल पाचव्या सेकंदात म्हणजे इथून हे नाही इथून एवढा बघा इथून इथं पहिला सेकंद इथून इथं दुसरा सेकंद इथून इथं तिसरा सेकंद इथं तिसरा संपला इथं चौथा संपला इथं चौथा संपला म्हणजे हा चौथा नाही हा असतो चौथा सेकंद म्हणजे हा अंतर ट्रॅव्हल केला चौथ्या सेकंद हा अंतर ट्रॅव्हल केला पाचव्या सेकंद पाचव्या सेकंदामध्ये अंतर किती ट्रॅव्हल केला ते काढण्यासाठी हे इक्वेशन जमत नाही तुम्हाला काय करावं लागतंय पाच सेकंदापर्यंत किती ट्रॅव्हल केला मायनस चार सेकंदापर्यंत किती केला हे कळलं का रे सांगा बरं बाळांनो हे कळलं का हे कळलं का यस मग ह्याच्यासाठी एक डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपल्याकडं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन टीथ सेकंद यू प्लस ए बाय टू टू टी मायनस वन दिस इज द डायरेक्ट फॉर्म्युला फॉर द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन टीथ सेकंड आपल्याला करून पण बघता येते तुम्हाला मी छोटस सांगतो करण्यासाठी काय करू शकता तुम्ही तुम्हाला माहिती आहे ना हे फॉर्म्युला आता डिराईव्ह करता येते काही मोठी गोष्ट नसते पण आता प्रत्येक गोष्ट कशाला करत बसू मी आहे का नाही ओके चला इथपर्यंत झेपलेलं आहे का इथपर्यंत सर्वांना झेपलंय का सांगा बरं राईट मला एकच मिनिट अब आगे तो हा फॉर्म्युला आपल्याला युज करायचा आहे विसरू नका तर सिंपल गोष्ट आहे इथून एवढा अंतर ह्याच्यासाठी तर तिसऱ्या सेकंदापर्यंत आणि हे शेवटचा सेकंद लक्षात आले का ह्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे येस अप टू टी सेकंद म्हणजे तिसऱ्या सेकंदापर्यंत ह्याच्यात फरक आहे हे तीन सेकंदापर्यंत ट्रॅव्हल अंतर आणि तिसऱ्या सेकंदात ट्रॅव्हल अंतर अरे कळतंय का नाही रे तुम्हाला बरोबर आहे का नाही ह्या दोन गोष्टीत फरक आहे का नाही तीन सेकंदापर्यंत ट्रॅव्हल केलेला अंतर आणि तिसऱ्या सेकंदामध्ये ट्रॅव्हल केलेला अंतर फरक आहे तीन सेकंदामध्ये मग ह्याला लिहिलं यस टी आणि तिसऱ्या सेकंदात म्हणजे यस टीत त्याच्यावर टी एच लावले बघा मग ह्याचा फॉर्म्युला तर आपल्याला माहितीच आहे युटी प्लस हाफ ए टी स्क्वेअर हे दोन फॉर्म्युले वापरायचे मग मला सांगा हे वरचा हे खालचा हे वरचा हे खालचा म्हणजे हा पहिला समजा आपल्याला माहित असलेला हा पहिला आणि हा माहित होता आपल्याला ऑलरेडी मला सांगा इथं कोणता फॉर्म्युला लावू त्या दोघांपैकी पहिला लावू का दुसरा लावू सांगा फटफट हे बाळा नीट लक्ष दे पहिला फॉर्म्युला लावा लागेल राईट नाही रे इथं पहिला का दुसरा इथून एवढा आहे तिसऱ्या सेकंदापर्यंत तिसऱ्या सेकंदात म्हणलं की एवढं चालू बाळा तिसऱ्यापर्यंत म्हणजे एवढं मग पहिला का दुसरा पहिला नाही माय पहिला नाही रे बाळा नो जरा नीट लक्ष द्या इथून इथपर्यंत म्हटलंय पर्यंत, पर्यंत साठी हा मला लक्षात कसं येणार रे बघा पहिल्या सेकंदापर्यंत हा अंतर दुसऱ्या सेकंदापर्यंत हा अंतर तिसऱ्या सेकंदापर्यंत हा अंतर चौथ्या सेकंदापर्यंत हा अंतर पण चौथ्या सेकंदामध्ये हा अंतर चला सांगा आता फटफट दुसरं ठीक आहे ओके तर बघा मग हा फॉर्म्युला वापरायचा यासाठी त्यांनी काय म्हटलं माहिती का तीन सेकंदापर्यंत ट्रॅव्हल केलेला अंतर नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय तीन सेकंदापर्यंत म्हणजे ह्याला थर्ड असं नाही लिहावं लागलं थर्ड लिहिलं की एवढाच अंतर होतो तिसऱ्या सेकंदामध्ये ट्रॅव्हल केलेला अंतर तिसऱ्या सेकंदामध्ये हे झालं आणि तीन सेकंदापर्यंत म्हणजे हे पूर्ण मग हे असं तीन सेकंदापर्यंत ट्रॅव्हल केलेला अंतर म्हणजे शेवटच्या सेकंदात ट्रॅव्हल केलेला अंतर शेवटच्या सेकंदामध्ये ट्रॅव्हल केलेला अंतर म्हणजे यस टीथ लिहावं लागते त्याला यस टी नाही लिहायचं यस टी म्हटलं की हे पूर्ण अंतर आला आणि यस टीथ म्हटलं की एवढाच आला दोन गोष्टीतला फरक कळायलाय का अरे कळायलाय का फरक दोन गोष्टी मधला हा ओके नंतर आता यस थ्री यस थ्रीसाठी काय वापरणार तुम्ही यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर इज इक्वल टू आणि याच्यासाठी काय फॉर्म्युला वापरणार यू प्लस ए बाय टू टू टी मायनस वन परंतु परंतु तर है, तर है है यू तर झिरो आहे हे तर झिरो आहे म्हणून ह्या टर्म दोन्हीकडून कॅन्सल हे यू मग काय आलं हे वन बाय टू वन बाय टू पण काय कट होतंय लक्षात आलं त्यानंतर ऍक्सेलरेशन ऍक्सेलरेशन करते म्हणजे काय तुमच्याकडे टी म्हणजे हे थ्री आहे बघा इथलं टी बरं काय हे टी वेगळा आणि हे टी वेगळा आहे हे शेवटचं टी आहे हे टी वेगळा आहे हे टी म्हणजे इथलं ती आहे तिसरा सेकंद म्हणजे थ्री स्क्वेअर इज इक्वल टू टू टी मायनस वन हे टी वेगळा आहे मी ह्याला डॅश करतो बघा इथे यायला त्याला डॅश वेळ लागला ठीक आहे टी डॅश किंवा कॅपिटल टी पण म्हणता येते ठीक आहे मग ह्याच्यावरून टी निघत आहे आपलं टी किती निघत आहे नाईन इज टू टू टी मायनस वन हे मायनस इकडे येते नाईन प्लस वन इज इकल टू टू टी मग टेन इज टू टू टी सो टी इज इक्वल टू टेन डिवायडेड बाय टू इज इकल टू फाईव्ह सेकंद म्हणजे एकूण ती बॉडी पाच सेकंदासाठी या हवेमध्ये होती ठीक आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आणखीन एक क्वेश्चन तुम्हाला सांगतो मी आणखीन एक छान क्वेश्चन तुम्हाला मी सांगतो असाच हे कळलं का सांगा आधी कळला का हा बघा मी काय सांगतोय मी म्हटलं ना तीन सेकंदापर्यंत ट्रॅव्हल केलेला अंतर म्हणजे शेवटच्या सेकंदात ट्रॅव्हल केलेला अंतर मग हे अंतर काढण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरतो युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर आणि ह्याच्यासाठी फॉर्म्युला काय यू प्लस ए बाय टू टू टी डॅश मायनस वन मग मा हे तर झिरो आहे हे निघून गेलं मग हे निघून गेल्यावर काय राहिलं टू पाहिजे तर मी इथं बघा इथं एक वेळेस लिहितो हे झिरो झाल्यावर काय तरी बळांनो हाफ ए टी स्क्वेअर इज इक्वल टू ए बाय टू टू टी डॅश मायनस वन असे मग इथं काय होतं हे हाफ ए आणि हे हाफ ए कटत आहे म्हणून इकडं काय आता हे टी स्क्वेअर पाहिजे तर मी असं लिहितो इथं बाबा हे इथं टी स्क्वेअर दिसते काय पण हा टाइम जो आहे पहिल्या केस मधला तो तीन सेकंद आहे म्हणून टी स्क्वेअर म्हणजे काय येतं हे थ्री स्क्वेअर थ्री स्क्वेअर नऊ झाला आणि इकडचा मायनस मग सॉल्व्ह केलं आता असाच एक ठासू प्रॉब्लेम छान असा प्रॉब्लेम कोणता घ्याव सहावा घेऊया चला जास्त घेत बसत नाही मी असे घ्यायचे म्हटल्यावर कितीही होतात बघा कितीही होतात कितीही घेऊ शकतो घ्यायचे म्हटल्यावर <coughs> परंतु तुम्हाला तुमच्या टाईपचे भरपूर घेतलेत मी पुन्हा ओघड टाईपचे पण काही घेतोय मी पण तुम्हाला एवढी गरज काही पडायची नाही मेन आहे तुमच्या टाईपचे मी जे तुम्हाला दिलेश सोडवायला ते सोडवा नवनीत मधले अनसॉल्ड आहेत ते आणि सॉल्ड आहेत ते पूर्ण सोडा कामाचे आहेत ते सो so, सिक्स क्वेश्चन काय म्हणताय बघा बॉल फॉल्स फ्रॉम ए हाईट चला हे बघा इथं आहे असं काहीतरी ग्राउंड दिसतंय ना राईट आणि हे काहीतरी उंची आहे अशी आणि एक बॉल इथून सोडला थांबा ठीक आहे इथून सोडला फॉल म्हटलंय त्याच्यानंतर आफ्टर वन सेकंद अनादर बॉल फॉल्स फ्रीली फ्रॉम ए पॉईंट ट्वेंटी मीटर बिलो द पॉइंट फ्रॉम व्हेअर द फर्स्ट बॉल फॉल्स आता नीट लक्ष द्या इथून हा पडायलाय टिंग 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 पडायलाय ह्याच्या ह्याच्या खाली या पॉइंटच्या खाली वीस मीटर एक दुसरा पॉइंट आहे हा पॉइंट ए हा पॉइंट बी मग हा बॉल सोडला कि तो समजा एका सेकंदानंतर इथं आला ह्या ठिकाणी आला ह्याला आपण म्हणूया पॉईंट सी ह्या सी पॉइंटला आला मग हा एका सेकंदानंतर इथं आला की इथून एक बॉल सोडला टिंग 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 पण आता ह्याची स्पीड थोडी वाढलेली असते म्हणून असं झालं की हे दोघे म्हणून एकदाच खाली पडले बॉल वन आणि बॉल टू दोघे एकदाच पडले पण दोघांना एकदाच सोडलं नाही कसं सोडलंय एकाला वरून सोडलंय अगोदर एक सेकंद अगोदर सोडले मग हा इथं आला की लगेच एका सेकंद नंतर ह्याला इथून सोडले किती अंतराव वीस मीटर अंतरावर मग आता ह्या बिल्डिंगची हाईट काढायची आहे जी की समजा आहे एच मला सांगा हे जर एच असेल तर हे एच बाय एच मायनस ट्वेंटी असेल का नाही याच्यावर न सांगा मला एवढंच फक्त जास्त नका सांगू काहीच एच मायनस ट्वेंटी असेल का नाही यच मायनस ट्वेंटी असेल का नाही यस सर नो बोला फटाफट यस राईट मग आता पहा आता विचारलाय काय प्रश्न यच काढायचे ना दोघांनाही ड्रॉप केलं म्हणजे इनिशियल वेळासाठी दोघांच्याही तेवढ्याच आणि दोघांना खाली पडायला वेळ आता तेवढाच नाही लागला बघा कारण ह्याला एक सेकंद अगोदर सोडलं पण ह्याला जर टी लागला असेल वेळ तर ह्याला टी मायनस वन लागला म्हणजे ह्याला इथून इथं पडण्यासाठी वेळ लागला टी मायनस वन आणि ह्याला इथून इथं पडण्यासाठी वेळ लागला टी आणि ह्यानं अंतर ट्रॅव्हल केला एच आणि ह्यानं ट्रॅव्हल केला एच मायनस ट्वेंटी चला आता लक्ष द्या इकडं तर ह्याला पहिल्या बॉलला एच हाईट ट्रॅव्हल करावं लागलाय दुसऱ्या बॉलला एच मायनस ट्वेंटी पहिल्या बॉलला पडायला टी वेळ लागलाय तर दुसऱ्या बॉलला फक्त टी मायनस वन आणखीन काही माहिती दिल्या का बघू द्या बघू द्या नाही तर आता कसं करायचं ह्या बिल्डिंगची हाईट तर काढायची आहे ओके फायनल लॉस माहिती नाही टाइम आणि हाईटला जोडणारा कोण आहे ओके राईट फॉर फर्स्ट बॉल फॉर फर्स्ट बॉल पहिला बॉल म्हणजे हा बॉल त्याला टाइम किती लागला खाली पडायला टी मग आपण असं त्याला कॅपिटल टी लागला तर मग ह्याला किती लागला कॅपिटल टी मायनस वन मग पहिल्या बॉलला पडायला कॅपिटल टी वेळ लागला इनिशियल वेलोसिटी तर झिरोच आहे ड्रॉप केलं इथून आणि त्याला डिस्टन्स किती ट्रॅव्हल करावं लागला एच मग यांना जोडणारं जे इक्वेशन आहे ते एच इज इक्वल टू युटी प्लस हा पे सो यच इज इक्वल टू यू टी यू तर झिरो आहे म्हणून लिहित नाही हा ए म्हणजे जी, जी खाली पडायला प्लसच घेऊया टी म्हणजे ह्याला टाइम लागलाय ला, कॅपिटल टी हे झालं इक्वेशन वन बरोबर आहे पहिल्या बॉलसाठी आता फॉर सेकंड बॉल फॉर सेकंड बॉल आता ह्या बॉलला खाली पडायला वेळ लागला टी मायनस टू कारण एक सेकंद उशिरा टाकलाय सेकं� दोघे एकदाच पडलेत खाली पण एक सेकंद उशिरा ह्याला सोडले ना म्हणून ह्याला वेळ किती लागला पहिल्या बॉलला एवढा लागला पण दुसऱ्या बॉलला लागला टी मायनस वन इनिशियल बॉलसाठी ह्याची पण झिरो ह्याला पण ड्रॉपच केलं आणि येस इज इक्वल टू त्याला हाईट एच मायनस ट्वेंटी सो मग त्यासाठी पण काय येणार आपलं एच इज इक्वल टू म्हणजे येस इज इकल टू आपला फॉर्म्युला काय असतो बघा येस इज इक्वल टू हाफ जी स्क्वेअर पण ह्याच्यासाठी एस किती आहे एच मायनस ट्वेंटी इज इगल टू हाफ जी टी किती आहे याच्यासाठी हे बघा टी मायनस वन आता ह्यांना सॉल्व करायचंय आता हे सॉल्व करायला भी इतकं सोपं नसतंय चलो 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 इसको सॉल्व कैसे करेंगे मी तरी बघावं म्हणतो हे एक इक्वेशन एक आहे हे दुसरं इक्वेशन आहे तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल झाले का सांगा इक्वे मी तर सांगतोच तुम्हाला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल झाले ना तर चला मला आता नाही हे तुम्ही सबस्टिट्युशन मेथड झाले का तुम्हाला सबस्टिट्युशन मेथड सबस्टिट्युशन मेथड झालेली आहे का बरोबर आहे ना लिनियर इक्वेशन इन टू मध्ये सबस्टिट्यूशन आहे मग ते त्यांचे ते क्वेफिशन इक्वल करून काटा काटी करायचं आहे क्रॅमर्स रोल आहे वगैरे 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 तर इथं मला तुम्ही काय करायचंय बघा याच्यामध्ये जी ची व्हॅल्यू तर टाकायची गरज नाही जी ची व्हॅल्यू टाका तुम्ही टेन घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही इक्वेशन वन आणि इक्वेशन टू चला ह्या दोघांना मला तुम्ही सोडवून दाखवायचे बळांना वन आणि टू ह्यांना कसं सोडवता तुमचं आतापर्यंत डोकं मला बघू द्या चला सॉल्व्ह करा बघूया किती जण सोडवतात त्याला आणि ह्याच्यातून ची व्हॅल्यू निघते तोपर्यंत मी तुम्हाला याचा फोटो काढून पाठवतो तुम्ही सॉल्व करा मी तोपर्यंत का नाही व्हिडिओ ऑफ करून इथं सॉल्व करतो बघूयात तुम्ही किती सॉल्व्ह करता चला आता हे काही येणं अवघड आहे अवघड हे येणं तुम्हाला चला आता मी काय करतो तुम्हाला एक आयडिया देतो असं तुम्हाला येणं चला सो यच इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर मग आपण काय केलं होतं बघा इथे एक दोन इक्वेशन काढले होते आणि मी म्हटलं की इक्वेशन सॉल्व करण्यासाठी काय टाकायचे पुट स्मॉल एच इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर आणि इथे एक इक्वेशन होतं बघा विसरू नका आता ती रेकॉर्डिंग राहिली होती इथे इक्वेशन काय होतं एच इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर असं होतं मग मी काय केले स्मॉल एच इक्वल टू हाफ जी एच स्क्वेअर उगच टाकायचं असं मग ह्याच्या ठिकाणी जर मी टाकलं हाफ जी एच स्क्वेअर बघा हाफ जी एच स्क्वेअर टाकलं च्या ठिकाणी इज इक्वल टू म्हणजे ही एच इज इक्वल टू हे तर पुढचं लिहावंच लागेल मग हे पुढचं लिहिलं मी ठीक आहे हे पुढचं लिहिलं बरोबर आहे मग याच काम सुटलं मग आता बघा मग आता काय केलं पुढे हे कट कटलं हे हाफ जी हाफजी आणि स्क्वेअर स्क्वेअर कटला एच इक्वल टू टी आलं आपलं कॅपिटल एच आहे स्मॉल एच नाही आणि एच इक्वल टू टी आपल्याला कुठं टाकायचं इक्वेशन टू मध्ये इक्वेशन टू आपलं इथं होतं बघा हे दिसलं काय हे एच मायनस ट्वेंटी हे इक्वेशन ह्याच्यात टाकायचं मग कसं टाकलं हे एचच्या ठिकाणी सर्वात पहिले ह्या स्मॉल एच च्या ठिकाणी हे टाकायचं म्हणजे काय आलं बघा हे दिसलं काय हे 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 झालं स्मॉल एच मायनस ट्वेंटी मायनस ट्वेंटी इज इक्वल टू हाफ जी हाफ जी कॅपिटल टी कॅपिटल टी म्हणजे आपलं कॅपिटल एच आलं म्हणून काय टाकलं इथं मी कॅपिटल एच मायनस वन मायनस वन त्याचा स्क्वेअर मग आता इथं सॉल्व्ह केलं हाफ जी म्हणजे काय असते हाफ आणि जी म्हणजे दहा बरोबर का जी म्हणजे टेन आहे मग दोन न दहा ला काटल्यावर पाच येते म्हणून मी हाफ जीला काय लिहिलं फाईव्ह लिहिलं फाईव्ह सो फाईव्ह म्हणून इथं आलं फाईव्ह एच स्क्वेअर मायनस ट्वेंटी इज इक्वल टू हाफ जी म्हणजे फाईव्ह बघा ह्याचं उत्तर येते फाईव्ह माहिती आहे ना कसं आलं हाफ आणि जी म्हणजे दहा पकडलंय म्हणजे फाईव्ह येते सो नो प्रॉब्लेम मग फाईव्ह लिहिलं मग फाईव्ह फाईव्ह आणि एच मायनस वनचा स्क्वेअर काय एच स्क्वेअर मायनस टू एच प्लस वन म्हणजे ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी न मग हे आता सॉल्व्ह करत गेलो असं सॉल्व्ह करत जायचं माहिती आहे ना कसं हे फाईव्ह फाईव्ह एच स्क्वेअर ह्याला गुणलं बघा गुणलं फाईव्ह एच स्क्वेअर मायनस पाच दोन्ही दहा एच पाच एक पाच म्हणजे फायव्ह एच स्क्वेअर आणि फायव्हच स्क्वेअर कटलं मग काय राहिलं इकडं मायनस ट्वेंटी आणि इकडं मायनस टेन एच प्लस फाईव्ह मायनस टेन एच इकडे प्लस प्लस फाईव्ह इकडून काय झालं मायनस फाईव्ह आणि मायनस ट्वेंटी तिथं होतं इजिकल टू झिरो मायनस पाच आणि मायनस वीस दोघांची किती झाली मायनस पंचवीस म्हणजे टेन एच मायनस पंचवीस इजिकल टू झिरो मायनस ट्वेंटी फायव्ह इकडे जाऊन प्लस होते सो टेन एच इजिकल एच इजिकल टू ट्वेंटी फाय बाय टेन बरोबर आहे का राईट मग मग हे टेन न भागलं की टू पॉईंट फाईव्ह सो एच आलं पण आपल्याला हाईट ऑफ आप द बिल्डिंग काढायची जी की स्मॉल एच आहे स्मॉल एच आहे कॅपिटल एच नाही मग इथून ये काढता येते थे बघा ह्याला म्हणूया आपण थ्री फ्रॉम थ्री एच इज इक्वल टू हे आले तर ह्याला फ्रॉम थ्री म्हणण्यापेक्षा पुट इन थ्री म्हणतो मी पुट इन थ्री मग हे थ्री मध्ये येच ची व्हॅल्यू टाका इथो टाका मग काय येतं एच ये इज इक्वल टू हाफ जी म्हणजे टेन इन टू एच एच कॅपिटल एच म्हणजे किती आले आपलं टू पॉईंट फाईव्ह आणि त्याचा स्क्वेअर आहे बाळांनो घाई करू नका मग अशा प्रकारे त्याचं उत्तर काय येते बघा हे हे पाच म्हणजे काय झालं फाईव्ह टू पॉईंट फाईव्ह चा स्क्वेअर किती सिक्स पॉईंट टू फाईव्ह म्हणजे किती होते रे बाळानो पाच पाच पंचवीस पाच दोन्ही दहा दोन बारा पाच सक्तीस स आणि एकतीस थर्टी वन पॉईंट टू फाईव्ह मीटर ऑप्शन मध्ये आहे का बघू द्या मला थर्टी वन पॉइंट टू मीटर यस वी हॅव गॉट द आन्सर कसा वाटला क्वेश्चन एकदा मला सांगा पटकन क्वेश्चनला किती स्टार देणार वन स्टार टू स्टार थ्री स्टार फोर स्टार फाईव्ह स्टार पाच पैकी स्टार द्यायचे कमान फटाफट कसा वाटला क्वेश्चन ह्याच्यामध्ये तुमचं मॅथमॅटिक्स देखील नॉलेज टेस्ट होते बघा पुढे चालून फक्त एवढंच कळलं पाहिजे बाळांनो पुढे चालून एवढच कळलं पाहिजे बाळांनो पाच पैकी स्टार द्या एक लक्षात घ्या पुढे चालून मी कसं घेतला क्वेश्चन बऱ्याच जणांना वाटतं की मॅथ्सची काय गरज आहे मॅथ ची काय गरज आहे मॅथ ची काय गरज आहे एवढंच लक्षात घ्या मॅथ्सची जी गरज आहे ना ती इथं असते आता कळलं असेल तुम्हाला इक्वेशन जर सोडवायचं असेल तर त्याला कसं वेगवेगळं वेग दिमाग लावं लागते तुमचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सबस्टिट्युशन मेथड तुम्हाला झाली आहे परंतु हे असं सुचत नाही ह्याच्या जागेवर ते त्याच्या जागेवर हे टाकायचं आणि हे काही तुम्हाला माहित नसलेल्या मधून मी काहीच सांगितलं नाही सर्व तुम्हाला माहित होतं फक्त हे असे कृपया लावं लागतात आणि म्हणून म्हणतोय की अकरावीच्या फिजिक्सला दहावीपर्यंत मॅथ्स अतिशय गरजेचं आहे करायचं मन लावून करायचं स्वर्ग कर सर एकदम नंबर एक घ्यायलेत काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला कसले लेवलचे क्वेश्चन घ्यायलेत त्यांनी सो तुम्हाला मॅथ्सची काहीच अडचण नाही घाबरायचीच सा गरज नाही आणि इथं मॅथ्स एकदा क्लिअर झालं की अकरावी बारावी मध्ये फिजिक्स साठ असट येत आहे त्यामुळं मी म्हणतोय लक्ष देत चला सो so, ठीक आहे मग ह्याचाही मी फोटो काढून तुम्हाला पाठवतो व्हॉट्सअपवरती लिहित बसा गुड बाय गुड नाईट टेक केअर स्टे सेफ स्टे ॲट होम